सो आज आपण प्रॉब्लेम बघू जिओमेट्रिकल टॉलरन्सेसवर. ओके, सो हा प्रॉब्लेम विंटर 13-14 आणि समर 18 आलेला आहे. आणि प्रॉब्लेम आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ सिम्बॉल एक्स अँड वाय. इकडे सिम्बॉल एक्स आहे, ओके, आणि इकडे सिम्बॉल वाय आहे, आणि त्याचं मीनिंग विचारलं आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सिम्बॉल एक्स अँड वाय. सो तुम्हाला तीन हे दिसत आहेत, तीन सेक्शन दिसत आहेत. आता जर तुम्ही इंडिकेशन ऑफ जिओमेट्रिकल टॉलरन्सवर आला, जी थेरी आहे, त्याच्यामध्ये हा टॉलरन्स सिम्बॉल असतो, त्याच्यामध्ये ही टॉलरन्स व्हॅल्यू असते आणि हे डॅटम लेटर असते. हे डॅटम लेटर आहे हे, बरोबर, इकडे. त्याच्यानंतर पॅरलिझमचं सिम्बॉल आहे, 0.02 व्हॅल्यू आहे आणि डॅटम लेटर हे आहे. इकडे दुसरा सिम्बॉल आहे वाय, इकडे एक सिम्बॉल आहे. हा कसला सिम्बॉल आहे, तर परपेंडिक्युलॅरिटीचा सिम्बॉल आहे. इकडे एक व्हॅल्यू आहे 0.03 आणि इकडे डॅटम लेटर आहे. हा ही त्याची थेरी झाली, हा त्याच्यावरचा प्रॉब्लेम झाला. ओके, आता डॅटम लेटर ए आहे, मग हा सरफेस त्यांनी हा सिम्बॉल दिला आणि हा रेफरन्स सरफेस दिला. मग हा सरफेस ही लाईन जर तुम्ही कन्सिडर केली आणि ही लाईन कन्सिडर केली, तर काय आहे, पॅरलल लाईन आहे आणि टॉलरन्स किती आहे, 0.02 आहे. ही लाईन कन्सिडर केली आणि ही लाईन कन्सिडर केली, तर ह्या लाईन्स कशा आहेत एकमेकाला, परपेंडिक्युलर लाईन्स आहेत आणि टॉलरन्स किती आहे, 0.03 आहे. सो ह्या सिम्बॉलचा मीनिंग काय होतो, आता हे आन्सर आहे. मीनिंग ऑफ सिम्बॉल एक्स इज द फीचर, म्हणजे ती जी टॉलरन्स एज आहे, ही एज आहे. द फीचर इज सॉरी द फीचर ही एज आहे. द फीचर दिस फीचर इज पॅरलल टू दिस रेफरन्स सर्फेस विद इन टॉलरन्स व्हॅल्यू ऑफ 0.02. तसंच वायसाठी काय येणार आहे, दिस फीचर ऑर दिस एज इज परपेंडिक्युलर टू द डॅटम सर्फेस विथ टॉलरन्स व्हॅल्यू ऑफ 0.03. हे तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. ओके, सो त्याच्यासाठी तुम्हाला सिम्बॉल्स जे आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे फक्त. आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला कंपल्सरी एक्झामला येणार आहे, म्हणजे याच्या ह्या टाईपमधला प्रॉब्लेम, एक तुम्हाला एक किंवा दोन प्रॉब्लेम हे कंपल्सरी तुम्हाला एक्झाममध्ये येतात. ओके, नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून प्रॉब्लेम बघू याच्यावरची.